मी आशालता पाटील, नमस्कार. न सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. ज्याप्रमाणे देवीचे अनेक रूप आहेत, त्यातील महागौरी हे रूप आमच्या ग्रुपसाठी दिलेलं आहे, जे की श्वेत रंगाच्या देवीचं स्वरूप आहे आणि तिच्या हातामध्ये एक वाद्य असून क्षमेची देवता आहे ती. तर जशी देवीची शौर्य, धैर्य, दया, क्षमा, शांती ही अनेक रूप आहे, तसं ह्या देवीचं क्षमा हे रूप आहे. आजची स्त्री जी आहे, जी धडाडीने पुढे जायचा प्रयत्न करते, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवते. आता बरीचशी क्षेत्रं आहे जी की फक्त पुरुषांची अशी नाही राहिली, त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी स्त्रिया आता आपल्याकडे संरक्षण क्षेत्रात आहे, सर्व ठिकाणी आहे. आपले संरक्षण मंत्री ज्या आहेत त्यासुद्धा महिला आहेत. तर अशा ठिकाणी महिला खूप ठिकाणी पुढे जात आहेत, पण ह्या सर्वांमध्ये स्त्रीचा जो क्षमागुण आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे, तो जोपासून ती पुढे जाते आणि म्हणून सर्व करू शकते आहे.